स्वर्गीय सिद्धा पाटील यांचा वारसा चालवण्यासाठीच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचं नागनाथ पाटील यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत नागनाथ पाटील बोलत होते. पाटील कुटुंबीय मंडप उभारणीच्या व्यवसायात असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. स्वर्गीय सिद्धा पाटील यांचा सोलापुरातील नाटक आणि संगीत कला क्षेत्रातील वारसा पुढे चालवण्यासाठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत रंगकर्मी सभासद पॅनलमधून निवडणुकीला उभं राहणार असल्याचं नागनाथ पाटील म्हणाले. 4 मार्च रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक नियामक मंडळाच्या करिता म्हणून मतदान आयोजित केलेलं आहे. त्यानिमित्तानं रंगकर्मी सभासद पॅनलच्या वतीनं नागनाथ सिद्धराम पाटील सोलापुरातनं आणि ग्रामीण भागातनं मंगळवेढा येथील गणेश सिद्धराम यादव यांना उमेदवार म्हणून आम्ही उभं केलेलं आहे. आमचा आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास झालेला आहे. उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आपल्याही सगळ्या माध्यमातल्या लोकांचा उमेदवारांचा परिचय व्हावा ही त्यामागची भूमिका आहे. रंगकर्मी सभासद पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन गणेश यादव यांनी केलं. आम्ही फॉर्म भरतोय अशी कुठलीही वाच्यता त्या उमेदवारांनी या ठिकाणी दिलेली नाही. अगदी मी धाडसी वक्तव्य या ठिकाणी करतोय की त्यांनी तशी बाजू त्यांनी मांडायला पाहिजे होती. कार्यकारिणीमध्ये विषय घ्यायला पाहिजे होता. नवे सभासदांना सगळ्याला सांगायला पाहिजे होतं. ते त्यांनी तसं केलेलं नाही. एक प्रकारची एकतर्फी बाजू अशी ज्याला म्हणतो आपण ती मंगळवेढ्याची या ठिकाणी झालेली दिसून येते. सोलापूरला सुद्धा आम्ही बरीचशी नाटकं बघितली. अनेक नाटकामध्ये काम करण्याचा सुद्धा योग आला. परंतु साध्यातल्या साध्या कार्यकर्त्याला आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. त्या ठिकाणी शेवटचा बसलेला सुद्धा एखादा चांगला रंगकर्मी असू शकतो. त्यांना सुद्धा एक मानाचं पान या ठिकाणी देण्यात यावं अशी माझी भूमिका 13-14 वर्षामध्ये राहिलेली आहे. तर यापुढेही जाऊन मी अनेक अशा कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेन आणि ग्रामीण भागामध्ये ही चळवळ अत्यंत जोमानं निर्माण करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. या पत्रकार परिषदेला मल्लिकार्जुन पाटील, दिनेश शिंदे, अनिल पानसे, राजू मेहता, भीमराव बाळगे, गुरुराज कुलकर्णी यांची उपस्थिती होती.